चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय कोरोना रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे। या रुग्णालयातील रुग्णांचा उपचार दरम्यान होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट याच रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस लावल्याने त्यातून उग्र दर्प पसरल्याची घटना या रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या लोकवस्तीत घडली आहे। चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांवर निघणाऱ्या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रुग्णालय प्रशासन वाटेल तेथे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अग्रगण्य असल्याचं दिसून येत आहे। अशाच प्रकारच्या तक्रारी काही नागरिकांनी याबद्दल रुग्णालय प्रशासनाला केली असता त्यांनी याबद्दल सावरासावरीचे उत्तर देत महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाशी संपर्क करून साचलेला हा कचरा गोळा केला। या कचऱ्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू असल्याने आणि या रुग्णालयाच्या मागेच लोकवस्ती असल्याने या कचऱ्यामुळे येथील नागरिकांना दुर्धर आजाराची लागण झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णालयांकडून होणाऱ्या या अक्षम्य चुका नागरिकांच्या आरोग्यासाठी बाधक ठरणाऱ्या आहे। प्रत्येक घटकाने जबाबदारीने राहून कोरोनाला हद्दपार करावे लागणार आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून त्याला सर्व घटकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। मात्र चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोविड कचरा उघड्यावर टाकल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। हा जो कोरोनाचा कचरा आहे, अभी तुम्ही बघू शकता कोरोनाचा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे हॉस्पिटलातल्या कर्मचाऱ्यांनी। आणि मी या ठिकाणी राहतो, चौधरी कॉलनीमध्येच राहतो, या ठिकाणी रहिवासी वसाहत आहे पूर्णशी पूर्ण लोकांचं जे आरोग्य धोक्यात आलेलं आहे यामुळे। आणि आम्ही सदर प्रशासनाला जवाब विचारायला गेलो तर त्यांनी जे आमच्यावरती जे उद्धट भाषा वापरली आणि आमच्या अंगावर धावून आले ते लोक, यांच्यावरती काही ना काहीतरी कारवाई व्हावी अशी जी आमची मागणी आहे।